यवतमाळच्या मोरेगाव इथल्या चिंधूजी पुरके प्राथमिक आणि माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतल्या 56 विद्यार्थ्यांना दुपारच्या भोजनातून विषबाधा झाली. राज्याचे माजी शिक्षणमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरके या शाळेचे संचालक आहेत. आता विद्यार्थ्यांच्या प्रकृतीचा धोका टळला असला तरी आश्रमशाळांमध्ये असले प्रकार वारंवार घडत असल्यानं पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.